नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एसएन ट्रॅव्हलोग्राफी चॅनलमध्ये, तेही एका नवीन व्हिडिओ सोबत। मित्रांनो, श्रीकृष्ण भगवंत गीतेत म्हणतात, जो निरंतर आणि एकनिष्ठ केवळ मदतविषयक भक्तियोगाने माझी उपासना करतो तो या गुणत्रयाचे उल्लंघन करून मज परब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो। हीच अनन्य व अव्यभिचारी भक्ती देवाला अभिप्रेत आहे हे यातून स्पष्ट होते। परंतु अधमतित्रय संपन्न जीव सहसा भक्ती मार्गाकडे वळत नाही, त्यासाठी आपल्याला धार्मिक ग्रंथ अभ्यासनाची, सत्संगाची आणि सदुपदेशाची जोड लागते। मागील काही व्हीलॉगमध्ये आपण अनेक मंदिरांचे व सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या पदस्पर्शाने पवित्र पावन तीर्थस्थानांचे दर्शन घेतले। आजही आपण जाणार आहोत लोणी येथील श्री गोपालकृष्ण मंदिराच्या दर्शनाला। लोणी हे गाव अहमदनगर पारनेर मार्गावर नगरवरून 33 किलोमीटर अंतरावर आहे आणि पारनेरवरून 5 किलोमीटर अंतरावर आहे। पश्चिमेकडून घाटावरील स्थाने नमस करत असताना प्रथमच सुप्रसिद्ध लोणी हे गाव लागते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात पारनेरहून जामगावला जात असताना लोणी या गावी एक रात्री वस्ती झाली। सर्वज्ञांच्या वेळी येथे सिद्धनाथाचे मंदिर होते। स्वामींच्या सेवेत बाईसा, भटोबास, हंसराजा, मार्तंड, दायंबा, पाठक ही भक्तजने देखील होती। स्वामी मंदिराच्या जवळ पोहोचताच मंदिराचा पुजारी तेथील पूजा अर्चा करून निघालाच होता। लागलीच स्वामींनी भटोबासा करवी पुजाऱ्याला राहवले, परंतु भटोबासांनी त्याला गौरवून म्हणजेच मोठेपणा न देता अग अग गुरुवा उभा राहा अशी हाक दिली। स्वामींनी भटोबांना तत्काळ शिक्षापण केली। स्वामी म्हणाले, अरे असं बोलणं म्हणजे एक प्रकारचे शिवीसारखंच आहे। आपण महात्मे आहोत, आपण मितभाषी प्रियभाषी असावं। या निरूपणासाठी प्रिय वक्ते याचे सुंदर असे वचन निरूपण केले। भटोबासांनी देखील आपल्या बोलण्याचा पोळ मानला व देवाकडे क्षमा मागितली। या संवादानंतर स्वामींनी पुजाऱ्याला राणे हो अशा सुंदर शब्दात संबोधले। याच पुजाऱ्याला अग्रणी करून भक्तिजनांना गावात भिक्षेत पाठवले। भक्तिजने गावातून भिक्षान्न व घुगऱ्या घेऊन आले। देवास दृष्टीपूत करून या ठिकाणी असलेल्या सिद्धनाथाच्या देवळात देवाभक्तांची आरोहणा झाली आणि वस्ती अर्थात एक रात्र मुक्काम झाला। आज या ठिकाणी भव्य असे श्री गोपालकृष्ण मंदिर आहे। मंदिर पूर्वाभिमुख असून आत गेल्याबरोबर एक चौकातील मोठा ओटा वस्ती स्थानाचा आहे। मुख्य ओट्यापासून पूर्व बाजूस 5 फूट अंतरावरील ओटा हा आरोहणा स्थानाचा आहे। याशिवाय वायव्य कोंट्यात एक छोटी देवळी आहे, ज्यात छिन्नस्थळीचे व माहूरचे विशेष आहेत। मंदिराच्या पूर्व दिशेला परमपूज्य महंत श्री बाळापूरकर बाबा यांचा मठ आहे। एकूणच स्थान दर्शन झाल्यावर ज्ञानाची 2 अक्षरे ऐकण्याचा लाभ देखील या ठिकाणी होतो। वार्षिक यात्रा व पदस्पर्श पावन दिन असे 2 उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने पंचक्रोशीतील वासनिक नामधारक वर्ग लोणी या गावी साजरा करतात। मित्रांनो, आपणही लोणी या गावी येऊन भगवंताच्या श्री चरणांनी चरणांकित स्थानवंदनाचा लाभ अवश्य घेऊया।
व परमेश्वराकडे कृपा आशीर्वादाची याचना करूया। तर मित्रांनो, आजचा हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील। सो आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया परत एका नवीन ब्लॉगसोबत। तोपर्यंत दंडवत प्रणाम।